गरोदरपणातील माता व बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी शासकीय यंत्रणा विविध माध्यमातून प्रयत्न करीत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा व अंबुजा फाउंडेशन उपरवाही यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसूतीपूर्व गरोदर मातेची तपासणी शिबिर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बीबी येथे घेण्यात आली. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नायडू मॅडम यांनी 49 गरोदर मातेची तपासणी केली. त्यामध्ये रक्तदाब, शुगर, सिकल सेलची तपासणी केली. हिंद लॅबच्या माध्यमातून कोलेस्ट्रॉल, CBC रक्त तपासणी करण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र बनसोड, डॉक्टर स्वप्नील टेंभे, डॉक्टर सरला रंगारी व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नायडू, आरोग्य सेवक पठाण, आरोग्य सेविका राठोड मॅडम, साखरकर मॅडम, दास मॅडम व आशा वर्कर्स यांची प्रामुख्यानं उपस्थिती होती. आजचा जो ANC चेकअप कॅम्प आहे तो ज्योती कोरपणा आणि अंबुजा सिमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण BB ठेवलेला आहे. आज ह्या ANC चेकअप तपासणीची गरज का पडली तर शासनाकडे सगळ्या सोयी असताना तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता नव्हती, त्यामुळे अंबुजा सिमेंट फाउंडेशनने कोरपणा आणि ज्योती या इथे येणाऱ्या ज्या एवढ्या पण PSCमध्ये ज्या ANC आहे त्यांचा तज्ज्ञ डॉक्टरकडून तपासणी करणे, त्यांना योग्य तो सल्ला देणे. अंबुजा फाउंडेशन उपरवाई तसेच तालुका आरोग्य अधिकारी कोरपणा यांच्या साह्याने प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा येथील उपकेंद्र BB इथे कार्यक्षेत्रातील अति जोखमीच्या मातांच्या तपासणीचा आपण इथे कार्यक्रम घेतलेला आहे. सदर कार्यक्रमामध्ये आपण त्यांचं रक्तदाब, त्यांची शुगर, त्यांचं सिकल सेल तसंच हिंद लॅबच्या माध्यमातून आपण त्यांचं CBC तसेच आपण त्यांचं कॅल्शियम, LFT अशा ज्या काही प्रसूतीपूर्व महत्त्वाच्या तपासण्या असतात त्या आपण आज इथून करून घेत आहोत. केंद्र नारंडा व अंबुजा फाउंडेशन उपरवाई यांच्या संयुक्त विद्यमाने गरोदर माता तपासणीचं शिबिर इथं आयोजित केलं आहे. हबीब शेख, सर्च TV, कोरपणा.